शेवगाव येथे दिवाळीपूर्वी सर्व साखर कारखान्यांनी एफआरपी प्रमाणे कपात न करता ऊस पेमेंट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करावे, अन्यथा दिवाळीनंतर शेवगाव तहसील कार्यालयासमोर तीव्र आंदोलनाचा इशारा. शेवगाव येथे दिवाळीपूर्वी सर्व साखर कारखान्यांनी एफआरपी प्रमाणे कपात न करता ऊस पेमेंट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करावे, अन्यथा दिवाळीनंतर शेवगाव तहसील कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करण्यात येईल. तसेच एफआरपी देताना कार्यक्षेत्राच्या बाहेरील वाहतूक खर्च लावण्यात येतो, यामुळे कार्यक्षेत्रातील ऊसाची एफआरपी कमी होते. यापुढे कारखान्यांनी कार्यक्षेत्रातील व कार्यक्षेत्राबाहेरील ऊसाचा खर्च वेगवेगळा लावून ऊस उत्पादकांना एफआरपी द्यावी अशी मागणी संघटनेच्या वतीने करण्यात आली. शेवगाव तहसील कार्यालयात शुक्रवार दिनांक 14 रोजी या हंगामातील ऊस तोडणी समस्येबाबत अधिकारी, कारखाना प्रतिनिधी, शेतकरी संघटना व ऊस उत्पादक शेतकऱ्यांची तहसीलदार छगन वाघ यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत कारखाना प्रतिनिधींनी जाहीर केलेल्या एफआरपीच्या पहिल्या हप्त्याबाबत नाराजी व्यक्त करत आंदोलनाचा इशारा दिला. या बैठकीला साखर संघाचे प्रतिनिधी म्हणून लेखापाल संतोष पवार, एम के शिंगाडे, वजन मापे निरीक्षक अनुप कुलकर्णी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे शाखा अभियंता रामेश्वर राठोड, सहायक पोलीस निरीक्षक रवींद्र बागुल, मोटार वाहन निरीक्षक धनंजय देवकर, नायब तहसीलदार मयूर बेरड, महसूल सहायक संतोष गर्जे, ज्ञानेश्वर कारखान्याचे शेतकी अधिकारी एस एस आहेर, डी बी देशमुख, केदारेश्वरचे कार्यकारी संचालक आर एम गर्जे, ए डी विखे, गंगामाई कारखान्याचे शेतकी अधिकारी आर एस कचरे, ए के मुखेकर, आर ए झिरपे, वृद्धेश्वर कारखान्याचे एस सी तुपे यांच्यासह संघटना प्रतिनिधी उपस्थित होते. शेवगाव तालुक्यातील जे काही सहकारी साखर कारखाने आणि खाजगी कारखाना आहे, मागच्या महिन्यामध्ये निवेदन दिल्याप्रमाणे चालू वर्षीचा गळीत हंगाम सुरू होण्यापूर्वी सर्व कारखान्याची, म्हणजे या तालुक्यामधील श्री संत ज्ञानेश्वर साखर कारखाना, केदारेश्वर सहकारी साखर कारखाना, वृद्धेश्वर सहकारी साखर कारखाना आणि गंगामाई हा खाजगी कारखाना आहे, या कारखानदारांची शेतकऱ्यांच्या समवेत, प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या समवेत तहसीलदारांनी बैठक लावावी अशा पद्धतीचं निवेदन आम्ही सर्व संघटनेने तहसीलदारांना दिलं होतं. त्या पद्धतीनं आज तहसीलदारांच्या कार्यालयामध्ये सर्व कारखान्याचे व्यवस्थापक आणि शेतकरी संघटना असेल, स्वाभिमानी शेतकरी संघटना असेल, कम्युनिस्ट पार्टी असेल, वंचित बहुजन आघाडी असेल, अनेक पदाधिकाऱ्यांची जवळजवळ 3 तास बैठक या ठिकाणी सविस्तरपणे पार पडली. एकंदरीत चर्चेमध्ये बऱ्याच गोष्टी उघड झालेल्या आहेत. या कारखान्यानं शेतकऱ्यांना जी काही लुटमार केलेली शेतकऱ्यांची ती देखील उघडी झालेली आहे आणि म्हणून आम्ही सगळ्यांनी निर्णय केला, खरं म्हणजे FRP प्रमाणे एक रकमी रक्कम खात्यावरती जमा होणं गरजेचं आहे. FRP च्या रकमेमध्ये एकही